जात पडताळणी समितीने गृह चौकशी नियमाप्रमाणे काटेकोरपणे चौकशी करून मुस्लिम धर्मियांची जात पडताळणी करावी, उच्च न्यायालयाचा निर्णय। मुस्लिम ओबीसी पडताळणी करताना मुस्लिम धर्मियांमध्ये जात व्यवस्था नसल्याने सरकार दप्तरी जात अथवा पोटजात लिहिली जात नसल्याने जात पडताळणी समितीने गृह चौकशी नियमाप्रमाणे काटेकोरपणे चौकशी करून मुस्लिम धर्मियांची जात पडताळणी करावी, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर डी धनुका व न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंडपीठाने दिले। इचलकरंजी येथील स्वालिया सनदी या पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने तिचा मुस्लिम कसाई या इतर मागासवर्गीय जातीचा दावा कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीने फेटाळला होता, त्याच्या विरोधात ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली। स्वालिया सनदी या विद्यार्थिनीने अभियांत्रिकी महाविद्यालयात इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गातून प्रवेश घेताना प्रांताधिकाऱ्यांनी दिलेला मुस्लिम कसाई जातीचा दाखला सादर केला होता, त्यावर तिला या प्रवर्गातून प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला होता। त्यानंतर जातीचा दाखला पडताळणीसाठी गेला असता त्याच्या पूर्वजांचा जातीचा उल्लेख सरकारी दप्तरी कागदपत्रे नसल्याने तिचा मुस्लिम कसाई जातीचा दावा पडताळणी समितीने फेटाळला। त्यास विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले। याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांनी मुस्लिम धर्मियांमध्ये जात व्यवस्था नसल्याने सरकार दप्तरी जात किंवा पोटजातीचा उल्लेख केला जात नाही, त्यामुळे जात पडताळणी अधिनियमातील तरतुदीनुसार पडताळणी समितीच्या चौकशी पथकाने सखोल गृह चौकशी करून संबंधित मुस्लिम धर्मीय जातीतला परंपरागत व्यवसाय यासंबंधी निश्चित केली पाहिजे व त्यानंतरच जातीच्या दाव्याचा निर्णय घेतला पाहिजे, असा युक्तिवाद केला। न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीसमोर झालेल्या कार्यवाहीची फाईल पाहून यामध्ये झालेली गृहचौकशी ही अतिशय त्रोटक असून काटेकोर व नियमाला धरून झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवले। तसेच मुस्लिम धर्मियांमध्ये जात व पोटजातीची व्यवस्था नसल्याने जातीचा अथवा पोटजातीचा उल्लेख कुठेही सरकारी दप्तरी किंवा कागदोपत्री सापडून येत नाही, त्यामुळे जात पडताळणी समितीने मुस्लिम धर्मीय इतर मागासवर्गीय जातीमध्ये कागदोपत्री पुराव्यांचा आग्रह न धरता सखोल गृह चौकशी करून उमेदवार राहत असलेल्या गावातील जबाबदार व्यक्ती, वयस्कर व संबंधित जातीच्या परंपरागत व्यवसायाची माहिती असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवून संबंधित जातीचा परंपरागत व्यवसाय यासंबंधी निश्चिती केली पाहिजे, असेही निरीक्षण नोंदवत जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला व कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी परत पाठवले। या प्रकरणी गृह चौकशी नियमानुसार काटेकोरपणे करून स्वालिया संधी हिचा मुस्लिम कसाई जातीचा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातीच्या दाखल्याची पडताळणी हायकोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे करावी, असे आदेश देत याचिका निकाली काढली। स्वालिहा संधी सध्या पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत आहे। या निर्णयामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून झालेला तिचा प्रवेश कायम राहणार आहे। KWD News मुंबई।